राजकीय पक्षांना आगामी वर्षात म्हणजेच 2024 मधील लोकसभेच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. महाराष्ट्रामध्ये तर पुढील वर्षी लोकसभेबरोबरच विधानसभेची निवडणूकही होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अगदी जागा वाटपापासून ते आढावा बैठकींपर्यंतचे सत्र सध्या राज्यात सुरू आहेत. अशा परिस्थितीमध्ये मागील काही काळापासून मनोरंजन सृष्टीमधील नामांकित चेहऱ्यांना यंदाच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रामधील दोन नावं या यादीमध्ये आघाडीवर आहेत. सिनेअभिनेत्री माधुरी दीक्षित नेने आणि दुसरी व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर. नाना पाटेकर पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवतील अशी चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून सुरू आहे. याच संदर्भात बुधवारी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया नोंदवली.